तयार करत असताना ज्या तांत्रिक अडचणी तर येतच होत्या परंतु ज्या आमच्या अटी होत्या त्या फार जाचक नको म्हणून त्या अटी आम्ही थोड्या शिथिल केल्या काही महिलांनी दोन दोन वेळा फॉर्म भरले मग ते डुप्लिकेशन जिथे पण झालं ते डी डुप्लिकेशनची प्रोसेस आम्ही केली आणि जवळपास आज एक तीन महिन्यामध्ये आम्हाला असं सांगताना फार आनंद होतो की ही सिस्टीम आम्ही आता फार रोबस्ट तयार केलेली आहे ऑलरेडी महाराष्ट्र Uh, हा एक आय uh, टीच्या क्षेत्रामध्ये वेल uh, एक्सपिरियन्स well राज्य आहे आणि महाराष्ट्राने याच्या आधी सुद्धा डीबीटी स्कीम राबवलेल्या आहेत आतापर्यंत ज्या पण डीबीटी स्कीम आपण राबवलेल्या मग ते शेतकऱ्यांच्यासाठी असो अन्य डीबीटी स्कीम स्कॉलरशिपच्या uh, काही uh, ज्या डीबीटीज झालेल्या आहेत या सर्वांचा आम्ही अनुभव घेतला आणि या सर्वांच्या अनुभवातून जे काही आम्हाला शिकायला मिळालं ते आम्ही शिकलो राईट फ्रॉम द डे वन जेव्हापासून ही स्कीम तयार करणं आमचं सुरू झालं आणि जेव्हापासून शासनानं आम्हाला आदेश केला की ह्या प्रकारची स्कीम आपल्याला करायची आहे शासनाचे पोर्टलचा आदेश येण्याच्या आधीच आम्ही आमच्या होमवर्क तयार केलं मध्य प्रदेशमध्ये अशी स्कीम आहे आसाममध्ये आहे तेलंगणामध्ये आहे कर्नाटकमध्ये आहे आम्ही या सगळ्या एक्झिस्टिंग स्कीमचा अभ्यास केला तिथल्या पोर्टलचा अभ्यास केला आणि हा पूर्ण अभ्यास करून आमची तिथे टीम पाठवली हो बर आणि मग त्यांच्यापेक्षा चांगला आणि सरस आपल्याला ऍप कसा तयार करता येईल हा आपण बघितला आणि तयार करत असताना वेबस्पेस जी आहे जेवढे आम्ही लाभार्थी जवळपास आम्ही विचार केले त्याच्यापेक्षा ची वेबस्पेस आम्ही त्याचं प्रोविजन केलं बरं आणि तयार करत असताना ज्या तांत्रिक अडचणी तर येतच होत्या परंतु ज्या आमच्या अटी होत्या त्या फार जाचक नको म्हणून त्या अटी आम्ही थोड्या शिथिल केल्या आणि त्यानुसार आमचा सॉफ्टवेअर कंप्लाय करेल हे बघितलं नाही तर अनेकदा असं होतं की कागदावर अटी वेगळ्या असतात परंतु लोक जेव्हा भरायला जातात तेव्हा तेव्हा त्यांना फार अडचणी येतात आणि सुरुवातीच्या काही काळांमध्ये आयमस ऍडमिट एक जवळपास एक सात ते आठ दिवस तो प्रॉब्लेम आम्हाला गेला काही महिलांनी दोन दोन वेळा फॉर्म भरले बर मग ते डुप्लिकेशन जिथे पण झालं ते डी डुप्लिकेशनची प्रोसेस आम्ही केली आणि मग ते डुप्लिकेशनची प्रोसेस करून महिलांनी दोनदा जरी फॉर्म भरले असले हो। तरी तो कारण की आधार क्रमांक एक एकच आहे हो। त्यामुळे तो आपण करून घेतला आम्हाला अनेक टेक्निकल प्रॉब्लेम आले जसं आपण बँक अकाउंट आणखीन आधार कार्ड मोबाईल नंबर त्यांना ते लिंक नाही मग जे लिंक नाही झाले आम्ही डीबीटी करून सुद्धा ते आम्हाला बाउन्स बॅक झालेत बरोबर जवळपास असे आम्हाला लाख अर्ज सापडलेत की जे इलिजिबल आहेत पण तरी आम्ही त्यांना पैसे देऊ शकत नव्हतो मग त्यांच्यावर मग परत आम्ही काम केलं की त्यांना आम्ही कलेक्टरांना सांगितलं की हे लिंक करून घ्या मग खाली कलेक्टरांच्याकडे कॅम्प तयार करण्यात आले आम्ही सॅटर्डे संडेला आमच्या ऑफिस सुरू ठेवायला सांगितले खाली इवन बँका सॅटर्डे संडेला सुरू होत्या आणि खाली अनेक आमच्या ज्या भगिनी आहेत त्या बँकामध्ये जाऊन त्याचं त्यांनी व्हेरिफिकेशन हे केलं दॅट वॉज अगेन ब्रॉड टू द पोर्टल आणि मग परत आम्ही ते पैसे त्यांना दिले तर अशा प्रकारे अडचणी येत गेल्या आम्ही प्रत्येक अडचणीला मात करत गेलो आणि जवळपास आज एक तीन महिन्यामध्ये आम्हाला असं सांगताना फार आनंद होतो की ही सिस्टीम आम्ही आता फार रोबस्ट तयार केलेली आहे आणि जे कोणी ह्या सिस्टीम ला थोडं ट्विक करण्याचा प्रयत्न करतात मग त्याच्यासाठी पण आम्ही एक सिक्युरिटी यंत्रणा आमची स्क्रुटीची यंत्रणा तयार ठेवली आहे तर बनवण्यापासून ते स्क्रुटिनीपर्यंत हा पूर्ण प्रक्रिया आ। आ, ही आम्ही